तो की आपोआप त्यावर ठेका धरला जातो. तेच गाणं आता सादर करायला मंचावर येतोय सांगलीचा शुभम सातपुते. जोरदार टाळ्याने त्याचं स्वागत करूया. हे देवा तुझ्या दारी आलो, गुण गान गाया तुझ्या इनामानसाचा, जन्म जाई वाया. हे देवा दिली हाक उद्धार कराया, आबाळाची छाया तुझी समिंदराची माया. मोरया 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 मोरया. रूप तुझ चरा चरा मंदी झाड येली पाना संग फूल तू सुगंधी, भगताचा पाठी राखा गरीबाचा वाली. माझी भक्ती तुझी शक्ती एक रूप झाली, देवा दिली हाक उद्धार कराया, आबाळाची छाया तुझी समिंदराची माया. मोरया 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 मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया 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 मोरया. कॅप्टन्सना विचारूया त्यांना कसं वाटलं गाणं. अवधूत, वा क्या बात है शुभम. म्हणजे आत्तापर्यंत तू जी गाणी गात आलेली आहेस ती रोमॅन्टिक, थोडी सॉफ्ट, कंट्रोल्ड व्हॉइस, आणि त्या गाण्यांच्या तुलनेत हे गाणं खूप वेगळ्या पठडीतलं आहे. पण आत्ता ऐकताना तुझ्या आवाजामध्ये ह्या गाण्याचं एक वेगळं रूप ऐकायला आलं, आणि तू अतिशय सुरात तालात छान गायलास आणि भक्तिभावानी गायलास, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे. त्यामुळे मला तुझं गाणं खूप आवडलं. थँक्यू सर. महेशला विचारूया त्याला कसं वाटलं गाणं. शुभम छान गायला तुम्ही,
खरं आहे ना, एकदा ढोल आणि ताशा आणि ही वाद्य सुरू झाल्यानंतर सगळं देहवान हरपून जायला होतं. त्यात एकाग्र राहून ती चाल जशी आहे तशी धरून ती गाणं अवघड गोष्ट आहे. तुम्ही ती खूप छान पद्धतीनं पार पाडली. मला तुमचा एक गुण खूप आवडतो, तो म्हणजे तुम्ही अभ्यासून गाणं आधी ठरवता की ह्याला काय पद्धतीने सामोरे जायचंय. कारण एरवी तुम्ही ज्या पद्धतीने आवाज लावता त्या पद्धतीने आज अजिबात लावला नाही. म्हणजे मूळ गायकाचं नुसतं अनुकरण करणं म्हणून नव्हे, पण ह्या बाजाकरता कुठल्या पद्धतीने आवाज लावता येईल हे तुम्ही खूप छान पद्धतीने ताडलत आणि तू खूप छान पद्धतीने गायलत देखील. तुमचं खूप कौतुक आणि अनेक शुभेच्छा. थँक्यू सर. वा शुभम, कुणाला विचारूया कॅप्टन्स पैकी? महेश सर. खूप छान सहा रंग दिलेत महेशनी, फारच मस्त सुंदर झालं गाणं. जोरदार टाळ्या. पण तू जाऊ नकोस, आपल्याला एक खेळ खेळायचा आहे. ए ऐक, तू नक्की कोणावर तुला विश्वास ठेवायचा? तू आधी ठरव आणि मला सांग आता इथे तू कोणाचं ऐकणार. नवाब उत्कर्ष. नवाब? आता दोन दोन म्हणजे परत स्वतःच कन्फ्यूज व्हायचंय. नवाब का उत्कर्ष? नवाब. मैं आपको सही से गाइड करूंगा, टेंशन मत लो. आता त्याचा आवाज फॉलो करायचा तुला, बाकी सगळे बोलतीलच पण तुला नवाब कडे लक्ष द्यायचं, ठीक आहे? हा चला सुरू. थोडासा पुढे. शाबास. पुढे शुभम. महेश सर नवाब करके मराठी में बात कर रहे हैं. सीधा जाओ, सीधा जाओ, थोड़ा सा लेफ्ट, सीधा जाओ, थोड़ा सा लेफ्ट जाओ, राइट राइट लेफ्ट में चलो. अब पुढे पुढे लेफ्ट में चलो. नहीं नहीं नहीं, राइट राइट राइट.